चिक्की घोटाळ्यात गुन्हे दाखल केले पाहिजे ही माझी सुरुवातीपासूनची मागणी असल्याचं धनंजय मुंडे यांनी बीड येथे वक्तव्य केलेलं आहे माजी मंत्री भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की वाटप घोटाळ्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय मुंबई हायकोर्टानं अजूनही खासगी पुरवठादारांवर एफआयआर दाखल का केला नाही असा सवाल राज्य सरकारला विचारलाय यावर धनंजय मुंडे यांनी माझी मागणी कोर्टाने लक्षात घेतली आधीपासून मी सांगत होतो गुन्हा दाखल करा काँग्रेस सचिन सावंत यांनीही गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्टात गेले असल्याची माहिती मिळते आता सर्व बाब कोर्टाच्या लक्षात येत आहे असं मत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड इथं पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं मी तर हे ज्यावेळेस जा हा घोटाळा निघाला त्यावेळेस म्हणतोय की या बाबतीमध्ये चौकशी व्हायला पाहिजे एफ आय आर व्हायला पाहिजे आणि आज नाही बीकडं काँग्रेसचे प्रवक्ते माझे मित्र सचिन सावंतांनी त्यावेळेसच अर्ज केलेला आहे बाबतीत कोर्टाने कोर्टाच्या आज सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आता सगळा विषय कोर्टात आहे मान्य कोर्ट त्याबाबत आता काही निर्णय शेवटचा प्रश्न ब्युरो रिपोर्ट एसबीएट मराठी